नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रोते हो तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ यांची बेवारस ही कादंबरी आणि आज भाग पाचवा पण तत्पूर्वी तुम्ही जर आता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडून अजूनपर्यंत चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला श्रोते हो ऐकूयात उत्तम सदाकाळ लिखित बेवारस भाग पाचवा सन टॉवर इमारतीच्या नवव्या मजल्यावरील श्रेया इंडस्ट्रीज या विख्यात कंपनीच्या ऑफिसमधली एक अत्याधुनिक केबिन ती फक्त नावापुरती केबिन होती आतली व्यवस्था आणि इंटेरियर डेकोरेशन बघितलं की राजमहालाची प्रतिकृतीच वाटायची ती अति अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेली वातानुकूलित केबिन होती श्रेया इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा श्रीधर सारंग यांची श्रीधर सारंग एक उमद व्यक्तिमत्व समोरच्याला आकर्षित करणार काही माणसं मुळातच काही दैवी शक्ती दुर्मिळ गुण अंगी बाणवत या पृथ्वी तालावर अवतरलेली असतात श्रीधर सारंग त्यातलेच एक उंच धिप्पाड शरीर गौरवर्ण मागे फिरवून चापून चोपून बसवलेले केस त्या केसातही चंदेरी छटांचं विलोभनीय मिश्रण ओठ झाकणाऱ्या भारदस्त मिशा आणि चेहरा हसरा श्रीधर सारंग सिनेमातल्या हिरोसारखे देखणे श्रेय्या इंडस्ट्रीच्या अतिभव्य कारभाराचे एकुलते एक प्रशासक आणि मालक सुद्धा स्वतःच्या हिमतीवर एवढी मोठी इंडस्ट्री उभे करणारे श्रीधर सारंग कुणीही आदर्श घ्यावा असेच होते एवढा सगळा व्याप ते एकटेच सांभाळत होते वयाची चाळीशी ओलांडली तरी उत्साह तरुणाला लाजवेल असा होता पण हल्ली ते थोडेसे नाराज थोडे खिन्न असायचे त्यांच्या नाराजीचं कारण अजून कुणाला कळलेलं नव्हतं त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या नऊ कंपन्या अतिशय व्यवस्थित सुरू होत्या शेअर मार्केटमध्ये त्यांचे शेअर सध्या टॉपला होते आणि तरीसुद्धा श्रीधर सारंग नाराज होते श्रीधर सारंग कर्तृत्वानं खूप मोठे त्यांना समाजात मान होता पायाशी लोळण घेणारं सुख होतं गडगंज पैसा होता पण तरीही ते वैयक्तिक जीवनात तितकेसे सुखी नव्हते अजूनपर्यंत ते अविवाहित होते कित्येक सौंदर्यवती धनाढ्य बापांच्या मुली त्यांच्याशी विवाह करायला राजी असताना ते मात्र विरक्त साधूसारखे व्रतस्थ राहिले आजही ते नुसते हो म्हटले असते तरी कितीतरी तरुणे त्यांच्या गळ्यात वरमाला घालायला धावत आल्या असते पण श्रीधर सारंगांना तो मोह होत नव्हता त्यामुळे त्यांच्यानंतर श्रेया इंडस्ट्रीजचा वारस कोण हा मोठा प्रश्न बहुतेक त्यांना भेडसावत असावा तसा श्रीधर सारंग यांचा एक चुलत भाऊ त्यांच्याबरोबर कंपनीचा सा व्याप सांभाळत होता पण श्रीधर सारंगचा सा त्याच्यावर अजिबात विश्वास नव्हता त्याचं नाव विनय पण अंगी विनयाचा पत्ता नाही नेहमी तोऱ्यात वागणारा विनय सारंग स्वतःला श्रेया इंडस्ट्रीजचा वारस मानत होता कारण श्रीरंगला त्याच्याशिवाय जवळचं असं कोणी नव्हतं केवळ याच एका कारणामुळे श्रीरंगने त्याला जवळ ठेवलं होतं श्रीरंग आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते मधूनच थांबायचे टेबलावरच्या फोनकडे बघायचे त्यांच्या हातात त्यांचा महागडा सेलफोन होता त्याच्याशी ते अस्वस्थपणे चाळा करत होते त्यांना कुणाच्या तरी फोनची प्रतीक्षा होती त्याच्याशिवाय ते इतके अस्वस्थ होणं शक्यच नव्हतं विचारांच्या तंद्रीत यरधारा घालत असताना त्यांच्या हातातला मोबाईल खणखणला क्षणभर ते दचकले त्यांच्या विचार ताट तट तुटल्या अत्यंत घाईत त्यांनी कॉल रिसीव केला हां हां बोला काय झालं काय झालं पैसे मागतो आहे मग द्या की त्याला हवे तितके पैसे द्या पण तुम्ही रिकाम्या हाती परत येऊ नका हां ठीक आहे मी वाट बघतोय पैशाचं तुम्ही ठरवावं काकात तेवढे अधिकार आहेत तुम्हाला काका तुम्ही पैशासाठी मागे पुढे बघू नका हो माझ्यासाठी ते काम महत्त्वाचं आहे ब ठेवतो मी फोन काम झालं की मला ऑफिसमध्ये येऊन भेटा ओके बाय श्रीधर सारंगाने फोन ठेवून दिला फोनवर बोलल्यापासनं त्यांच्या चेहऱ्यावर हलकस स्मित पसरलं होतं था। एवढा वेळ निराशेच्या आणि प्रतीक्षेच्या वाळवंटात हरवलेलं त्यांचं मन आता तजेलदार ताजं तवानं झालं श्रीधर सारंग ओठांचा चंबू करून शिळ घालत खुर्चीत बसले समोरच्या फाईलींचा ढिगारा त्यांनी जवळ ओढला आणि पटापटा ते एक, -एक फाईल हातावेगळी करायला लागले ते ह्या क्षणी खूप खुश होते त्यांचे निळेशार बोलके डोळे आणि गालावरची खळी बरंच काही सांगून जात होती विभूते काका घाईघाईनं लिफ्टमधनं बाहेर पडले सन टॉवरच्या नवव्या मजल्यावरच्या श्रेया इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये त्यांनी प्रवेश केला ते आत येताच ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नमस्कार करत अभिवादन केलं प्रत्येकाचा नमस्कार स्वीकारत काका सारंगांच्या केबिनमध्ये आले श्रीधर काकांची वाढ बघत होते या या काका या बसा 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 आणि जरा रिलॅक्स व्हा श्रीधर सारंग काकांचं स्वागत करत म्हणाले काका श्रीरंगच्या समोरच्या एका मऊ गुगुबीत खुर्चीत बसले विभूते काकांनी वयाची साठी ओलांडली होती पण कामाचा ओरख जबरदस्त होता श्रीरंग काकांच्या जीवावर बऱ्याच गोष्टी करत होते काका म्हणजे त्यांचा उजवा हात सख्यात चुलत भावापेक्षा त्यांना काकांचा आधार वाटायचा अडचण प्रश्न गुंता निर्माण झाला की श्रीधर विभूते काकांचा सल्ला घ्यायचे काकांवर ते विसंबून राहायचे आणि विभूते काकांनासुद्धा श्रेया इंडस्ट्रीजमध्ये श्रीधर सारंगांच्या खालोखाल मान होता कर्मचारी त्यांचा आदर करायचे कर्मचाऱ्यांना काकांची आदरयुक्त भीती वाटायची काका कर्मचाऱ्यातून वर आल्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांची दुःख माहिती होती त्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती काका परीनं होईल ती मदत कर्मचाऱ्यांना करायचे त्यामुळे श्रीधर सारंगांच्याबरोबर काकासुद्धा कर्मचारी वर्गात प्रिय होते काका दिसायला तसे साधे किरकोळ शरीरयष्टीचे काका भलतेच धार्मिक होते नित्य नेमानं देवपूजा करणारे काका कपाळावर अष्टगंधाचा टिळा लावायचे साधा मॅनिला शर्ट आणि साधी पॅन्ट अशा पेहरावातले काका दिसायला साधे असले तरी बुद्धीनं अतिशय कुशाग्र होते त्यांच्या समाजात बऱ्याच ओळखीपाळखी होत्या आणि या ओळखीपाळखींच्या जोरावरती बरीच कामं अगदी चुटकीसरशी पूर्ण करत असत आत्ताही ते एक महत्त्वाचं काम उरकून आले होते श्रीरंग त्यांच्याकडे उत्सुकतेनं बघत होते काका काय सांगणार आहेत याची त्यांना उत्सुकता लागून राहिली होती विभूते काकांनी थंड पाण्याचा ग्लास एका दमात घशाखाली रिचवला थंड पाणी पोटात जाताच त्यांचा थकवा कुठल्या कुठे पळाला ते उत्साहानं प्रफुल्लित झाले त्यांना उत्साहित झालेलं बघून श्रीरंगांनी प्रश्नाचा खाडा टाकला हां बोला ना काका का, कामाचं काय झालं काही समजलं हो पत्ता सांगितला आहे त्यांनी पण पुरेसा स्पष्ट नाही येतो म्हणजे पूर्ण पत्ता मिळाला नाही श्रीरंग जवळजवळ ओरडले नाही न ना मिळाला त्यांनी फक्त त्या ती जागा सांगितली त्यापुढचं त्याला काहीही ठाऊक नाही ती जागा सांगण्यासाठी पंचवीस हजाराची मागणी केली त्यांनी मी त्याला वीस हजारात पटवलं आहे काका पैशाच राहू द्या तो पैसा हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचा आहे तो तो पत्ता काय सांगितलं त्याने श्रीधर सारंग अगदी घायकोई तिला आले होते काका पुढे म्हणाले श्रेय्या मॅडमच्या बाळाला त्यांनी कुबेरनगर झोपडपट्टीच्या शेजारच्या पुलाजवळ रेल्वे ट्रॅक शेजारच्या झोडपांमध्ये ठेवलेलं होतं विभूते काकांनी श्रीरंगच्या चेहऱ्याकडे बघत माहिती पुरवली ओ माय गॉड किती दुष्ट माणसं असतील ती काका काका असा संताप येतो ना या संकोचित मनोवृत्तीचा की त्यांना भयंकर शिक्षा कराविशी वाटतीय एका लहानग्या जीवाला अशा बकाल ठिकाणी बेवारच स्थितीत सोडायला त्यांचं मन धजावलं तरी कसं खरंच माणसं नाही जनावर आहे ती जनावर श्रीधर सारंग क्रोधानं थरथरत होते मालक मालक शांत व्हा शांत व्हा अशी डोक्यात राह घालून घेऊ नका मागच्या घटनांचा विचार करत बसण्यापेक्षा पुढचा विचार करणं आपल्या दृष्टीनं फायद्याचं ठरेल तेव्हा शांत व्हा आणि पुढे काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्या ते ठरवा आधी काका श्रीरंग सारंगांना शांत करायला लागले श्रीरंग महत्प्रयासानं शांत झाले त्यांच्या चेहऱ्यावर आता क्रोधाच्या जागी असहाय्यतेची पुटं चढायला लागली विचार करता करता त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी चाल श्रीरंगांची ती अवस्था बघून काकांनाही गलबलून आलं पण स्वतःच्या स्वरावर ताबा ठेवत काका म्हणाले मालक का अहो तुमच्या डोळ्यात पाणी का असं काय घडलंय की तुमच्यासारख्या बलदंड व्यक्तिमत्वाच्या माणसानं आश्रूंना जवळ करावं मला सांगा मालक मला तुमच्या मनात जे काही असेल ते निसंकोचपणे मला सांगा माझ्याजवळ मन मोकळं करा तेवढाच तुमच्या मनातला ना त्याचा निचरा होईल काका श्रीरंगांना समजावत बोलले श्रीरंगानं डोळे टिपले मनातले दुःखाचे कड तसेच आत गेले आणि हताशपणे त्यांनी काकांकडे बघितलं दुःख भरे आवाजात त्यांनी काकांना त्यांच्या मनात साठलेलं नाजूक दुःख सांगायला सुरुवात केली काका मी तुम्हाला जे काम सोपवलं होतं ना त्यामागे काहीतरी प्रयोजन होतं अजूनपर्यंत मनात दडवून ठेवलेलं हे गुपित मी पहिल्यांदाच तुमच्या पुढे उघड करतोय तुम्हीच माझे खरे आधार असल्यामुळे मी हे धाडस करतोय तुम्ही हे गुपित तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा काका त्याचा गवगवा होऊ देऊ नका सर्वांच्या दृष्टीनं हे गुपित असंच गुप्त राहणं फायद्याचं आहे काका मालक सांगा जे काही गुपित असेल ते सांगा हा विभूते काका प्राण गेला तरी कुणापुढे ते गुपित उघड करणार नाही विभूते काकांच्या आश्वासनासरशी निश्चिंतपणे श्रीधर सारंग बोलायला लागले विभूते काका त्यांच्याकडे टक लावून बसले होते श्रीधर सारंगांच्या मुखातनं बाहेर येणारा प्रत्येक शब्द ते मोठ्या अधीरतेनं कानात साठवायला लागले काका साधारण दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल माझी आणि श्रेया सर्माची एका बिझनेस टूरवर असताना ओळख झाली पुढे ओळखीतनं भेटीगाठी वाढल्या आणि सहवासातून आमच्या प्रेमाचं रोपटप फुललं दोन वर्ष आम्ही एकमेकांना भेटत होतो लग्नाच्या अणाभाका घेऊन आम्ही अगदी निर्दास्त होतो अशातच होऊ नये ती चूक घडली श्रेया घाबरली मी सुद्धा गांगरलो आमचं हे प्रेम श्रेया तिच्या पोटात वाढवायला लागली तिला समजावून सांगितलं पण ती पोटातल्या जीवाला सोडायला तयार होईना मग प्रश्न अतिशय गंभीर बनला अखेर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला कारण माझ्याकडनं लग्नाला कसलीही हरकत नव्हती पण श्रेयाच्या घरी मात्र या विषयावरनं हल्लकल्लोळ माजला त्यांनी आमच्या लग्नाला विरोध तर केलाच पण श्रेयाला कुठेतरी दडवून ठेवलं त्यांनी श्रेयाच्या पोटातलं बाळ जास्त वाढलं होतं त्यामुळे अबॉर्शनही त्यांना करता नाही आलं श्रेयाने त्या बाळाला जन्म दिला एवढीच माहिती फक्त मला माहिती होती मला पुढचं काहीही समजलं नाही पण एक दिवस अचानक श्रेयाच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर पडली काका मी पूर्णपणे कोलमडून गेलो काय करावं ते मला सुचे ना माझ्या सगळ्या भावविश्वाचा सुराडा झाला होता माझी स्वप्न सत्यात येणे अगोदर हवेत विरून गेली होती आणि ह्या सगळ्याला श्रेयाच्या घरचे जबाबदार होते माझ्या मनात त्यांच्याविषयी ठासून जहर भरलं होतं त्यावेळी कोणी माझ्या समोर आलं असतं तर नक्कीच माझ्या हातून भलतंसलतं काहीतरी घडलं असतं श्रेयाच्या मृत्यूनं माझ्यावर फार मोठा आघात झाला होता आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं बर माझ्यात काही कमी नव्हतंच ना मी सुस्वरूप होतो माझ्याकडे पैसा होता एवढी मोठी इस्टेट होती कंपन्यांचा व्याप होता आमची जातसुद्धा एकच होती आणि तरीही त्यांचा आमच्या लग्नाला विरोध का अविरोध विरोध का ते काही मला शेवटपर्यंत समजलं नाही आणि त्यांनी सुद्धा सांगितलं नाही माझी श्रेय त्यांनी माझ्यापासून खूप दूर नेऊन ठेवली होती जंगजंग पछाडलं पण मला तिचा पत्ता लागू शकला नाही अखेर तिने बाळाला जन्म दिल्याची बातमी आणि पाठोपाठ तिच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर येऊन आदळली श्रेयाच्या मृत्यूनं मी एवढा वेडापिसा झालो होतो की बरेच दिवस मी त्याच दुःखात बुडून राहिलो आमच्या दोघांच्या बाळाचा मला विसरच पडून गेला पण हळूहळू काळ सरला मी सावरलो दुःखाचा आवेगही कमी झाला मग मला बाळाची आठवण झाली मी माझ्या परीनं बाळाची चौकशी सुरू केली पण त्याचा थांगपत्ताही लागू शकला नाही मी बाळाचा शोध घेऊन थकलो तोपर्यंत मी तुम्हाला याबद्दल काहीही बोललो नव्हतो पण माझे सगळे उपाय खुंटले आणि मग मी तुम्हाला यात सहभागी करून घेतलं आणि याबाबतीत काका तुम्ही माझ्यापेक्षा वरचड ठरलात जे मला इतकी वर्षे जमलं नाही ते तुम्ही काही दिवसात शक्य करून दाखवलं पण काका आता थांबायचं नाही आता बाळाचा शोध लावायचा माझ्या श्रेयाची ती शेवटची खूण आहे मला आमचं बाळ हवं आहे काका काका काहीही करा पण बाळाचा पत्ता शोधून काढा माझ्या एवढ्या मोठ्या इस्टेटीचा वारसदार आज बेवारसी म्हणून कुठेतरी जगत असेल काका त्याला शोधा तुम्ही मला माझ्या बाळाला डोळे भरून बघायचं आहे त्याचं कोडकौतुक करायचं आहे त्याला त्याचं हक्काचं घर आणि बाबा बघू द्यात काका आता ही कामगिरी तुम्हीच पार पाडायची आहे या कामगिरीसाठी तुम्हाला हवी ती मदत पैसा ताकद काय वाटेल ते मागा मी पूर्वीन आपल्याला कुबेरनगरचं नाव समजलंय बाळाला कुठे ठेवलं होतं ती जागा कळाली आहे आता त्या अनुरोधानं तुम्ही शोध घ्या काका श्रीधर सारंग खळाळत्या पाण्यासारखा भडाभडा बोलत होता काकांनी त्याचं बोलणं व्यवस्थित ऐकलं होतं त्यांना श्रीरंगची तडफड जाणवली होती एक अगतिक प्रियकर आणि हातबल पिता परिस्थितीच्या चक्रात कसा पिळून निघतोय हे त्यांना कळत होतं केवळ श्रीधर सारंगांसाठी बाळाचा शोध लावायचा असा दृढनिश्चय काकांनी मनात केला भावनेच्या वादळात थरथरणाऱ्या श्रीरंगांचा हात हातात घेत त्यांनी हलकेच थोपटलं आणि म्हणाले मालक तुम्ही आता निश्चिंत राहा तुमचं बाळ तुमच्यापर्यंत आणून पोचवायची जबाबदारी माझी काय करायचं ते मी बघतो तुम्ही तुमचं काम सांभाळा मी ही जबाबदारी पार पाडतो मूकपणे काकांकडे बघत श्रीरंगांनी त्यांचा हात दाबला त्यात एका पित्याची आपल्या मुलाबद्दलची अत्यंतिक ओढ होती पराकोटीची उत्सुकता होती काकांकडे बघत असताना श्रीरंगाचे डोळे पुन्हा एकदा पाण्यानं डबडबले त्यातले दोन चार चुकार अश्रूंचे मोती थेंब गालांवर घरंगळे काही गडबडीत श्रीरंगानं ते रुमालानं टिपले मालक शांत व्हा तुम्ही तुमच्या श्रेया इंडस्ट्रीजचा खरा वारसदार शोधण्याची मोहीम मी आत्तापासून सुरू करतो मग तर झालं पुन्हा एकदा विभूते काकांनी श्रीरंगला आश्वासन दिलं श्रीरंग शांत झाला त्याच्या निळ्याशार डोळ्यातलं हास्य हलकेच गालावरच्या खळीत उतरलं पण त्याचवेळी श्रीरंगाच्या केबिनमध्ये काही कामासाठी आलेला विनय दरवाज्याच्या आडून दोघांचं बोलणं गुपचूप ऐकत होता त्यांचं बोलणं ऐकत असताना त्याच्या चेहऱ्यावर रागाचे क्रोधाचं धुकं दाटलेलं होतं विनयच्या उपस्थितीची श्रीरंग आणि विभूते काकांना कल्पनाच नव्हती ते त्यांच्या चर्चेत दंग होते श्रीधर सारंग आणि काका या दोघांची चर्चा संपताच विनय सारंग आल्यापावली माघारी फिरला विभूते काकांनी त्यांची सगळी यंत्रणा कामाला लावली त्यांचे खबरे माहितगार कुबेर नगरमध्ये श्रीरंग आणि श्रेयाच्या टाकून दिलेल्या बाळाचा शोध घ्यायला लागले आमिष लावून गळ टाकून दिवसभर नदीकाठी बसावं आणि एकही मासा गळाला फसू नये अशावेळी मासे पकडणाऱ्याची जी अवस्था होती ना तशीच अवस्था गेल्या दोन चार दिवसात विभूते काकांची झाली होती त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत नव्हतं झोपडपट्टीत माहिती काढून खबरे वाईत काही मागमूस हाती येत नव्हता गेल्या दहा बारा वर्षात कुबेरनगरमध्ये येणारे जाणारे आमाप वाढले होते बकाल कुबेरनगर अधिकच बकाल बनलं होतं अशा निबीड झोपडपट्टीत कोण कौन कोणाची चौकशी करतो आणि एवढी जुनी घटना कोण लक्षात ठेवतो खबऱ्यांनी माहितगारांनी हात टेकले त्यांचे प्रयत्न कमी पडले काका नाराज झाले पण नाउमेद नाही झाले त्यातच श्रीरंगांची उत्सुकता आणि चौकशी काकांना स्वस्थ बसू देईना अखेर स्वतः मैदानात उडी घ्यायची असं काकांनी ठरवलं त्यांनी नियोजनपूर्वक चौकशीला सुरुवात केली कुबेरनगर आणि आसपासच्या उपनगरातले सगळे अनाथाश्रम त्यांनी पालथे घातले बाळाची जातीनं कसून चौकशी केली चौकशी करताना त्यांनी पैशाची थैली मोकळी सोडली होती पैसा पेरत ते माहिती घेत फिरत होते पण हवी ती माहिती त्यांना मिळेना काय करावं कसा शोध लावावा काका स्वतःशी विचार करत होते नाहीच काही जमलं तर खाजगी गुप्तहेरांची मदत घ्यायचाही त्यांचा विचार होता पण त्या अगोदर एक शेवटचा प्रयत्न करायचा त्याने ठरवलं कुबेरनगर पोलीस स्टेशन आणि आजूबाजूच्या पोलीस चौक्यांवर चौकशी करून हाती काही लागतंय का, का? याची ते खातरजामा करणार होते त्यासाठी त्यांच्या ओळखी आता मदतीला येणार होत्या वेळप्रसंगी श्रीरंगाकडनं पोलीस कमिशनरांशी ते संपर्क साधणार होते त्यांच्या आदेशानं पोलिसांकडून हवी ती माहिती ते मिळवू शकणार होते प्रथम ते स्वतःच्या हिकमतीवर चौकशीला निघाले कुबेरनगर पोलीस स्टेशनवर त्यांना पोलिसांनी छान सहकार्य केलं मागचं सगळं रेकॉर्ड धुंडाळूनही रेल्वे पुलाजवळ मिळालेल्या बेवारस मुलाची नोंद काही केल्या त्यांना सापडली नाही काका नाराज झाले पण त्यांनी पोलिसांना नाराज नाही केलं त्यांच्या परिश्रमाचं बक्षीस काकानी त्यांना देऊन टाकलं पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडता पडता काकांचं विचारचक्र सुरू होतं एवढ्यात त्यांच्या कानावर हाक आली ओ काका जरा थांबा की अचानक कानावर पडलेली आवाजानं काका थबकले डाव्या बाजूनं त्यांच्या दिशेनं हवालदार भोर येत होते त्यांनीच काकांना आवाज दिला होता हां बोला की भोर साहेब अ काका एवढी कसली महत्त्वाची चौकशी करताय तुम्ही हां कशाला पाहिजे तुम्हाला त्या बियावरच पोरायची माहिती हवालदार भोर काकांना म्हणाले हे बघा भोरसाहेब फार नाजूक प्रकरण आहे फार काही सांगता येणार नाही मला पण ती माहिती माझ्यासाठी महत्त्वाची आहे हे बघा काका अहो एवढ्या मोठ्या एरियात असं ब्यावरस मूल जरी सापडलं आणि एखाद्यानं परस्पर नेलं कसली आली पोलीस स्टेशनला माहिती त्याची मग मला वाटतं तुम्हाला हव्या असलेल्या पोराच्या बाबतीत येणा हेच घडलं असेल पोलिस स्टेशनच्या दफ्तरी ही केस रेकॉर्डच झाली नसेल त्यामुळं तुम्हाला हिथं काय माहिती मिळाली नाही आपण एक मार्ग आहे बरं का अजून मार्ग आहे कोणता तुम्ही या ना त्याला येत करा ना चौकशी ओ केली चौकशी पण हातात निराशा आली हवालदार भोरांनी सुचवलेला मार्ग काकांनी अगोदरच चोखाळला होता त्यामुळे ते त्यांच्या उत्साहावर पाणीच पडलं हवालदार भोर मात्र चिवटपणे पुन्हा त्यांना म्हणाले काका मी सांगतो त्या माणसाला बेटा त्याला या गोष्टीची माहिती असण्याची शक्यता आहे कोण आहे तो माणूस मला फक्त नाव सांगा तो माणूस म्हणजे आपले पोटे हवालदार भली मोठी डेर असणारे बागता क्षणी काल तुम्ही शेजारच्या वाडे रोड पोलीस ठाण्यात येते इथं बरीच वर्ष होते पोटे हवालदाराला या जोपडपट्टीची खाडानखाडा माहिती ती बहुतेक तुमचं काम करणार हवालदार भोरांनी काकांना पुढचा दुवा सुचवला काकांना तेवढंच हायसं वाटलं काहीच न मिळण्यापेक्षा हेही हे नसे थोडं के खिशातनं कोरी करकरीत पाचशेची हिरवी नोट बाहेर काढली त्यांनी ती ते हवालदार भोरांच्या हातावर टेकवली कशाला कशाला असं म्हणत हवालदार भोरांनी नोट खिशात कोंबलीसुद्धा हसत हसत काकांनी हवालदार भोरांचा निरोप घेतला काकांची वाडी वाडीरोड पोलीस स्टेशनकडे भरधाव सुटली वाडीरोड पोलीस स्टेशनवरून त्यांनी हवालदार पोटे यांना बरोबर घेतलं गाडीत बसून निवांत गप्पा मारण्यासाठी जवळच असणाऱ्या हॉटेल अशोकाच्या दिशेनं निघाले गाडी चालवता चालवता दोघांच्या गप्पा सुरू होत्या काका नाव ये का ना आपलं काय काम होतं आपलं माझ्याकडं पोटे हवालदारांनी काकांना विचारलं काय क्षुल्लक काम आहे क्षुल्लकच आहे ना मग चौकीत बोललो असतो की इकडे यायची काय गरज होती अहो तेवढा चेंज आणि काय हे मला लागले सापाटून भूक तेव्हा म्हटलं एकट्यानं खाण्यापेक्षा तुम्हालाही बरोबर घ्यावं आ हे मात्र बरं केलं बरं का तुम्ही मलाही भूक लागली जे म्हणा चला पोटेंच्या पोटाचा प्रश्न सुटला पोटे आपल्या शाब्दिक विनोदावर मोठमोठ्यानं हसायला लागले काकाही त्यांच्या हसण्यात सामील झाले गाडी हॉटेल अशोकाच्या पार्किंगमध्ये लावून दोघेही आत आले खिडकीजवळचं टेबल पकडून काकांनी वेटरला जेवायची ऑर्डर दिली बोला काकासाहेब काय म्हणणं काय आपलं पोटे हवालदार बोटांनी टेबलावर ताल धरत म्हणाले पोटेसाहेब काम फार महत्वाचं आहे इथे आपल्याला निवांत बोलता येईल म्हणून तुम्हाला इथे घेऊन आलो आहे ठीक आहे ना पण काम काय सांगा की काम असं आहे दहा बारा वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची माहिती हवी आहे मला कुबेरनगर स्टेशनच्या जवळच रेल्वे पुलाजवळ एक नवजात अर्भक बेवारच स्थितीत सापडलं होतं त्याची माहिती पाहिजे आहे मला ते मूल कुणी नेलं ते आत्ता कुठे असेल या संबंधीची इत्यंभूत माहिती घेण्यासाठी मी खास तुमच्याकडे आलो आहे काकांनी थोडक्यात कामाचं स्वरूप सांगितलं तुमच्या कामाबद्दल समजलं काका मला पण माझा याच्याशी काय संबंध आहे ही माहिती तुम्हाला कुबेरनगर चौकीत नाही तर अनाथ्यालयातनं मिळेल की मी ही माहिती देईन असं का वाटलं तुम्हाला सुरुवातीलाच पोटे हवालदारांनी काकांना उडवून लावलं हे बघा पोटेसाहेब ही माहिती फक्त तुम्हीच सांगू शकाल अशी सूचना मला माझ्या माहितगार गोटातनं मिळाली आहे म्हणून आलोय तुमच्याकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी तुम्हीच त्या एरियात ड्युटीवर होतात म्हणून मी तुमच्याकडे चौकशी करतो आहे काकांनी पोटे हवालदारांच्या प्रश्नाचं समाधान केलं नाही ना ना ते सगळं ठीक आहे हो पण मला नाही माहिती याच्याबद्दल काही आठवा ना साहेब आठवा आणि ही माहिती मला फुकटात नको आहे मी त्याबद्दल तुम्हाला त्याचं योग्य ते बक्षीस देईन असं म्हणत काकांनी शंभर रुपयांचं एक बंडलच टेबलवर ठेवलं पैशाचं बंडल बघताच पोटे हवालदारांना भराभरा सगळं आठवलं त्या पैशाकडे बघत पोटे हवालदार मनाशी विचार करायला लागले त्यांचं मन त्यांना म्हणत होतं थांब गाई करू नको श्रेया इंडस्ट्रीचा मोठा अधिकारी जी माहिती मागतोय ती माहिती नक्की महत्त्वाची असणार आहे समोर ठेवलेल्या पैशाच्या मोहात अडकलास आणि ठाऊक असलेली माहिती लगेच सांगून टाकलीस तर पंचायत होईल थोडे आढेवेडे घे थोडंसं ताणून धर मग भरपूर पैसे मिळायची शक्यता आहे शांतपणे विचार कर मग निर्णय घे पोटे हवालदारांना विचारात पडलेलं बघून काका म्हणाले काय पोटेसाहेब आठवतं आहे का काही आठवतं आहे आठवते पण जरा अस्पष्ट अस्पष्ट अहो मग स्पष्ट आठवा आता एवढी महत्वाची माहिती पटकन आठवणं जरा कठीण आहे नाही का आणि त्यात ती तुमच्यासारख्या मोठ्या माणसाला हवी असलेली माहिती सहजासहजी कशी आठवण माझी पक्की खात्री आहे का त्या माहितीपासनं तुम्हाला नक्की मोठा फायदा होणार त्याच्याशिवाय का तुम्ही एवढी धडपड करताय तुमचं नेमकं म्हणणं काय आहे पोटेसाहेब आता तोंडानं कसं काय सांगणार साहेब तुम्ही काय ते समजून घ्या ना आणि एवढं मात्र नक्की सांगतो तुम्हाला हवी असलेली माहिती माझ्याकडं आहे स्पष्टपणे आठवते मला सगळं फक्त तुम्ही वजन जास्त ठेवा म्हणजे माहिती पाठापाठा बाहेर येते का नाही बघा पोटे हवालदार छदमी हसत बोलले पोटे हवालदारांच्या बोलण्याचा रोग काकांच्या लक्षात आला ते मनात म्हणाले काय हावरट आहे काय विचार काय करताय काका माहिती पाहिजेल ना तुम्हाला हो म्हणजे काय हवी आहे माहिती तुम्ही तुमचा आकडा सांगा आकडा काकांना किती रक्कम सांगावी याचा हवालदार पोटे विचार करायला लागले बराच वेळ विचार केल्यावर काकांना म्हणाले काका, काका पन्नास हजार रुपये द्या मग सांगतो काय पन्नास हजार एवढे पन्नास हजार एक है। थीक है। थीक है, हजार रुपये कमी नाही ठीक आहे ठीक आहे देतो मी पन्नास हजार रुपये माहिती सांगा काका व्यवहाराला तयार झाले खरं तर यापेक्षाही अधिक किंमत द्यायला ते तयार झाले असते कारण बाळाचा पत्ता लागणं महत्त्वाचं होतं काकांनी होकार देताच पोटे हवालदारांच्या चेहऱ्यावर तृप्तीचे भाव पसरले तरीही ते हावरटपणे म्हणाले काका माहिती सांगतो पण आधी पैसे द्या त्यांच्या बोलण्यासरशी काकांनी गालातल्या गालात असं गालात चेकबुक काढलं ना नाही काकाची एक नाही घेणारा अररोखर रक्कम पाहिजेल काकांनी मनातल्या मनात, मनात हवालदारांच्या चातुर्याला सलाम ठोकला ठीक आहे पोटे साहेब हे घ्या रोख पन्नास हजार रुपये विभूते काकांनी मधनं पन्नास हजार रुपये पोटे हवालदारांना काढून दिले त्यांनी ते सगळे पैसे मागच्या पुढच्या खिशात कोंबले आता सांग आता माहिती हा ऐका 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 तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी दहा बारा वर्षापूर्वी बेहारस वर्ष पोरं सापडली होती खरे पण त्याची नोंद कोणच्याच पोलीस चौकीत किंवा अनाथालयात नाही मी त्याच एरियात ड्युटी होतो त्यामुळं मला खबर लागली मी माझ्या पद्धतीने चौकशी केली रेल्वे पोलाजवळ त्या दिवशी कुबेरनगर झोपडपट्टीतल्या बाबू शिंगर या व्यक्तीला ती दोन पोरं सापडली दोन मुलं हा दोन मुलं त्याला दोन मुलं सापडली एक पोरगा आणि एक पोरगी बरं मग आता ती मुलं आहेत कुठे ती दोन्ही पोरं बाबू शिंगरनं स्वतःजवळ ठेवली होती त्याला मोलबाळ नव्हतं माझ्याकडे लय गायावाया केली त्याने मग ती पोरं त्याच्याजवळ ठेवायला मी तयार झालो त्या दोन मुलातला पोरगा बाबू शिंगरनी सांभाळायला ठेवला तर पोरगी होती ती त्यांच्या शेजारच्या बाईनी घेतली हो का पर हा बाबू सिंगर कुठे भेटेल मला त्याचं घर कुबेरनगर झोपडपट्टीचं शेवटचं टोक नाल्याजवळची शेवटची झोपडी बाबू शिंगरची त्याच्या शेजारी राहणारी एका बाईकडं ती पोरगी आता त्या दोघांपैकी तुम्हाला कोण हवंय ते तुमचं तुम्ही ठरवा पण दोन्ही पोरं थी तिथं जेत ठीक आहे दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे पोटे साहेब पोटे हवालदारांनी फार महत्वाची माहिती दिली होती जेवण आटोपून काका थेट श्रीरंगाच्या ऑफिसकडे निघून गेले ऑफिसमध्ये येऊन काकांनी श्रीरंगला सगळी परिस्थिती समजून सांगितली अचानक उद्भवलेल्या पेचप्रसंगानं श्रीरंगही विचारात पडले बाळाचा पत्ता मिळाला होता पण एक नाही दोन बाळांचा त्यातलं आपलं बाळ नक्की कुठलं ते, ते कसं ओळखायचं श्रीरंगला महाप्रश्न पडला श्रेयानं जन्म दिलेलं बाळ मुलगा होता का मुलगी होती हे श्रीरंगला माहीतच नव्हतं त्यामुळे अडचण निर्माण झाली होती बराच वेळ शांतपणे विचार केल्यावर श्रीरंग काकांना म्हणाले काका तुम्ही पुन्हा त्याच माणसाची गाठ घ्या ज्याने तुम्हाला बाळ कुठे ठेवलं होतं याची माहिती दिली त्याच्याकडून बाळ मुलगा होता का मुलगी हे स्पष्ट करून घ्या त्यालाही ठाऊक नसेल तर श्रेयाच्या घरातनं तुमच्या पद्धतीनं ही माहिती मिळवा मग आपण पुढचं नियोजन करू ठीक आहे बघतो काही माहिती मिळती आहे का आणि तुम्हाला तसं फोन करून कळवतो काका पुन्हा एकदा नव्या कामगिरीवर निघाले अगोदरच्या कामाच्या मानानं हे काम सोपं होतं काका ते नक्कीच पूर्ण करू शकणार होते प्रश्न होता फक्त समोरच्या व्यक्तीला वदवण्याचा पैशाच्या आमिषावर काका हवं ते मिळवणार यात शंका नव्हती सारंगांचा निरोप घेऊन काका ऑफिसच्या बाहेर पडले महाराजा रेस्टॉरंटमध्ये बसलेला विनय सारंग कमालीचा अस्वस्थ होता तो पेग मागून पेग रिचवत होता खरं तर त्याची मनस्थिती पूर्णपणे ढासळली होती म्हणून तो प्रमाणाबाहेर ड्रिंक घेत होता मद्याचा अंमल मेंदूवर चढायला लागला होता विनयच्या मस्तकात विचारांचं वादळ घोंगवायला लागलं होतं त्याला श्रीरंग आणि काकांचं बोलणं राहून राहून आठवत होतं आणि त्या आठवणीमुळे तो जास्तीत जास्त विव्हळ होत होता श्रीरंग त्यांच्या स्वतःच्या रक्ताच्या वारसदाराच्या शोधात होते याचा अर्थ सरळ होता की श्रीरंगांच्या इस्टेटीतून विनयची हद्दपारी छिचे असं घडता कामा नये नाहीतर हा विनय कवडीमोल किमतीचा ठरेल विनय स्वतशी बोलत होता त्याचं मन त्याला ताळ्यावर आणत सुचवत होतं की जागा हो विनय गाफील राहू नको एकदा का श्रीरंगचा वारसदार आला की तू संपला म्हणून समज त्याआधी काहीतरी कर तुझ्या हालचाली त्या दोघांच्या आधी व्हायला हव्यात विनय ताडकन उठला त्याची झिंगा अजून उतरली नव्हती पण मन पूर्ण शुद्धीत असल्यानं त्यांनी एक निर्णय घेतला होता आता निर्णयाची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं विनयनी कुणाला तरी फोन लावला हॅलो तुझ्याकडे महत्वाचं काम आहे ठरलेल्या ठिकाणी मला येऊन भेट फोनवरून त्यांनी समोरच्याला सूचना दिल्या फोन, फोन लगेच कट करून टाकला लडखडणारं शरीर सावरत विनयनं काउंटरवर बिल पेड केलं आणि ठरल्या ठिकाणी जाण्यासाठी तो तिथून लगेच बाहेर पडला श्रोते हो हा होता भाग पाचवा सहावा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार मित्रो